आपण पाहत आहे यंग 24 न्यूज. शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार सतीश देशमुख भाऊ यांच्या कन्या साई तेजस्विनी आज प्रथमच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी थेट अमेरिकेवरून इथं आली आहे. आज त्यांना पहिल्यांदा भेटताना पण मी भाऊंच्या सोबत त्यांचा एक जिवाळा पाहिला. मी काय वाटते तुम्हाला भाऊंच्या पप्पा आहेत ते माझे वडील आहेत माझे ते त्यामुळे मला तरी प्रेमच आहे आणि रिस्पेक्ट खूप आहे त्यांच्याबद्दल. त्यांनी जसे आहेत समाजामध्ये त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते की मी पण समाजासाठी काहीतरी करावं. जसं आता वैद्यसाहेबांनी बोललो मम्मांनी माझ्या बोललं की जसे जे आहेत बाहेर ते तसेच आहेत आपल्या घरामध्ये पण इन्स्पायर करतात मला. मला आता मी कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कमध्ये शिक्षणासाठी आहे तर मला माहिती होतं की ही आमची इलेक्शन सगळ्यात मोठी असणार आहे. तरी पण मी पप्पांना म्हणलं की पप्पा नेक्स्ट इयर जाऊ का, पण पप्पा मला बोलले की काही नाही करायचं, शिक्षण पहिले येतं, तुझे स्वप्न पहिले येतात. आज आलेलं पाहुणं माहीत होतं? बिलकुल बिलकुल माहीत नव्हतं. हा मी पूर्ण सरप्राईज प्लॅन केला. एकच टीम होती माझी ज्यांना माहिती होतं, तर मम्मा पप्पा बाकी सगळ्यांना कोणाला काही माहीत नव्हतं. तर मी आत्ताच आले एक तास झाला येऊन, तर चांगला सरप्राईज आहे कारण मला माहिती होतं की ही इलेक्शन आणि पप्पांसाठी आत्ता नाही असेल तर मी कधी असणार कामासाठी त्यांच्या. युवक असू दे किंवा युवकांच्या सुद्धा एक अगल म्हणून भाऊंचं सध्या नाव आहे. तुम्ही आता सांगितलं की आम्हाला एक गर्व आहे की आम्हाला एक अभिमान आहे की भाऊंच्यासारखे एक तुम्हाला वडील लाभलेले आहेत तर भाऊला लाभलेले असं कुठला तुम्हाला जे दिवाळी करता भाऊला आहे सांगा त्याच्यावरचे असं सोडून. मला वाटतं की माझे वडील हे त्यांच्यावरती किती जर त्यांच्या जे अराऊंडचे लोक असतील किंवा त्यांचे जे ओपोजिशनमध्ये असतील त्यांनी किती काही बोललं त्यांच्याबद्दल, जरी त्यांना असे बोलले शब्द की जे खूप आपल्याला भुगतात, तरी माझे वडील अजिबात त्यांच्या प्रिन्सिपल्सला सोडून काही बोलत नाहीत. हे मला खूप छान वाटतं की त्यांनी त्या लेवलवरती जातच नाहीत कारण त्यांना माहिती आहे की ते कोणाचे हे आहेत चिरंजीव आहेत आणि त्यांना हे पण माहिती आहे की त्यांना पुढच्या आपले जे आपलं यूथ आहे त्यांना काय त्यांना प्रेरणा द्यायची आहे. हे मला पप्पांमुळे एक माहिती आहे की त्यांनी किती कोणी काय बोललं तर ते अफेक्ट नाही, हे मला सगळ्यात जास्त त्यांच्याबद्दल आवडतं. पण तुमचे आजोबा तुमचे राजकारणामध्ये होते, दिग्गज एक राष्ट्रपती राजकीय होते, वडील राजकारणामध्ये आहेत, तुम्हाला काय असं म्हणायचं आहे काय वाटतं? मला सध्या मी सिव्हिल इंजिनियर आहे मी आणि माझ्या घरामध्ये मी पहिली सिव्हिल इंजिनियर आहे त्यामुळे माझा फोकस माझा बिझनेस आहे. पण जसं तुम्ही म्हणता की माझे आजोबा माझे वडील माझ्या आईचे वडील आम्ही सगळे पॉलिटिकल फॅमिलीमध्ये आहे, तर मग जसं मला होईल तसं मला माझ्या लोकांना आणि माझ्या शिराळच्या सर्व लोकांना मला सोसायटीला ते काहीतरी द्यायचं आहे मागे. त्यामुळे मग मला समाजसेवासाठी जास्त मला त्या डिरेक्शनमध्ये जायचं आहे. तर मी असं नाही म्हणणार की माझं पॉलिटिकल ॲम्बिशन आहे, मला वाटतं की मला समाजसेवामध्ये जास्त जायचं आहे. कशा पद्धतीने सपोर्ट करणार तुम्ही त्या इलेक्शनमध्ये? आता तसं म्हणलं तर मी माझा सगळ्यात मोठा सपोर्ट मी इथे आलेली आहे हा मी म्हणजे तिथून मी सुरुवात केलेली आहे की मला माहिती होतं की मला ऑप्शन होता थांबायचा तिथे आणि ऑनलाईन व्हर्च्युअली हेल्प करायचं, पण मला माहिती होतं की माझ्या आईवडिलांना माझी सगळ्यात जास्त गरज आज होती आणि म्हणून मी माझा डिसिजन घेतला मी आले. आणि मला हे माहिती आहे की मी पूर्ण यूथ जे आहे आपलं शिराळचं ह्यांच्यासाठी मी माझ्या वेमध्ये माझ्या मला जसं जमेल तसं मी त्यांना मदत करू शकते, मी त्यांचा आवाज बनू शकते. आणि आता जे ह्या इलेक्शनसाठी जसं तुम्ही विचारलं की माझं काय योगदान असेल तर ते हेच असेल की यूथसाठी मला काहीतरी करायचं आहे आणि आता आम्ही सगळी कॉर्डिनेट करायला लागलो आहे कसं काय करायचं आहे, हार्डली 15 दिवस राहिले आहे, तर मी त्यांच्यासाठी त्यांच्या थ्रू त्यांच्यामध्ये राहून त्यांचे इश्यूज त्यांचे प्रॉब्लेम समजून
भाऊ कसे त्यांची मदत करतील हे त्यांना समजू शकते, हे माझं योगदान असेल. आता काका राजकारण, घरातलं राजकारण म्हणजे तुमच्या आजोबा आईचे तिकडे सुद्धा राजकारण, तुमच्या इथेही राजकारण, काकाही मोठे पॉलिटिकल आहेत, तर त्यांच्या आता जे प्रतिकार असतील किंवा हे पण पॉलिटिकलमध्ये आहेत, कसं टर्निंग तुमचं सांगतं? आम्ही सगळे बहीण भावच आहेत पहिले, त्यामुळे असं असं काही नाही आहे की खूप काही वेगळं आहे. अशी चर्चा होताना कधी राजकीय चर्चा कधी झाली का? राजकीय चर्चा दुसऱ्यांची खूप झाली आहे, आपल्या आमच्या आमच्यामध्ये काय होत नाही. पण हा पहिले आम्ही भाऊ बहीण आहे आणि मग त्याच्यानंतर जसं ते आता राजकारणात ते पण प्रतिकार होत नाहीये, जसं तुमच्याशी कधी चर्चा होती का तुम्ही पण राजकारणात यायला पाहिजे वगैरे असते? मस्करीमध्ये खूप होती, बट आता म्हणजे अजून त्या स्टेजवरती आलेलं नाही आहे. अजूनही आम्ही मी अजूनही त्यांची लहान बहीणच आहे, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे असं त्या वेमध्ये बघत नाही. त्यांनी अजूनही मला असं एक लहान बहीण आहे, याच वेमध्ये आम्ही एकमेकाशी राहत असतो. आता सध्या माहोल पण खूप छान आहे, भाऊंचं वातावरण सगळीकडे सगळ्यांना वाटत असतं या मतदारसंघामध्ये की भाऊ हे निश्चितच येणार आहे. काय तुमचं काय म्हणजे काय प्रतिक्रिया असतं त्याच्यावर? जसं वैनींनी बोललेलं आहे, मला तेच वाटतं की आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील, निनाई देवीचे आशीर्वाद, आणि आतापर्यंत साहेबांनी आणि भाऊंनी केलेले सगळे परिश्रम आहेत, त्याचं जर आम्हाला काही मिळणार आहे बेनिफिट म्हणून, ते या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसून येईल. म्हणजे तुमच्या प्रेरणा तुम्ही युथच्या माध्यमातून पण सपोर्ट भावना करणार? डेफिनेटली डेफिनेटली. तर ह्या होत्या आपल्या भाऊंच्या कन्या, ज्या अमेरिकेवरून खास त्यांना एक सरप्राईज देण्यासाठी आल्या, आणि हीच त्यांची खरी ताकद म्हणायला लागेल. त्यांनी बोलून दाखवलं की मी इथं येणं हेच त्यांच्यासाठी एक फार मोठं योगदान आहे, आणि त्या पद्धतीने त्यांनी इथल्या शिराळा मतदारसंघातील युवती जे असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा काम करणार आहेत. कॅमेरामन रवी लोंढेसह मी दिलीप मोहिते, M24 न्यूज, सांगली.